नमस्कार, अंजनी फूड स्टॉकमध्ये सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण अयंगार बेकरी स्टाईल रवा केक कसा बनवायचा ते पाहूया. ही रेसिपी अगदी सोपी आहे आणि घरच्या घरी बेकरी स्टाईल रवा केक तयार होतो. सर्वात प्रथम इथे आपल्याला रवा बारीक करून घ्यायचा आहे. इथे मी एक कप रवा घेतलेला आहे, हा मीडियम बारीक रवा आहे. ह्याऐवजी तुम्ही एकदम फाईन बारीक रवा जो मिळतो तोही घेऊ शकता, किंवा जर जाड रवा असेल तर तो मिक्सरला लावून घ्यावा. ह्या रव्याबरोबर मी साखर ही मिक्सरला बारीक करून घेते आहे. ही जाड साखर आहे, रोजची आपली वापरातली, ती मी पाऊण कप घेतलेली आहे. ह्याऐवजी तुम्ही पिठी साखरही घेऊ शकता. जर पिठी साखर घेतली तर ती एक कप घ्यावी. आता ही साखर आपण ह्या रव्याबरोबर मिक्सरला बारीक करून घेऊयात. आता हे रवा आणि साखर छान बारीक झालेलं आहे. आता हे आपले सुके जिन्नस रेडी आहेत. आता आपल्याला ओले जिन्नस जे आहेत केकसाठी ते रेडी करायचे आहेत. इथे एका मिक्सिंग बाउलमध्ये मी अर्धा कप दही घेतलेलं आहे. हे ताजं दही घ्यायचं आहे, आंबट दही नाही घ्यायचं. आणि त्यात आपल्याला अर्धा कप पातळ केलेलं तूप घ्यायचं आहे. तुपाऐवजी तुम्ही तेलही वापरू शकता. आता हे सगळं व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. दह्याच्या गुठळ्या राहायला नकोत, पूर्णपणे गुठळ्या मोडून घ्यायच्या आहेत. दही आणि तूप अगदी एकत्र एकजीव व्हायला हवं. आता दही आणि तूप व्यवस्थित एकजीव झाल्यानंतर ह्यात आपल्याला एक कप दूध घालायचं आहे. हे दूध तुम्ही गाईचं किंवा म्हशीचं कुठचंही घेऊ शकता. दूध घालून ह्यात हे तिन्ही मिश्रण अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तिन्ही साहित्य एकदम एकजीव व्हायला हवं, छान अगदी फेटून घ्यायचं आहे. आता दूध, तूप आणि दही हे व्यवस्थित एकदम एकजीव झाल्यानंतर ह्यात आपल्याला सुके जिन्नस घालून घ्यायचे आहेत. म्हणजे जो रवा आणि साखर आपण बारीक केला होता मिक्सरला, तो ह्यात आता थोडा थोडा घालून एकत्र व्यवस्थित करून घ्यायचा आहे. थोडं थोडं मिश्रण घालत आपण हे एकजीव करायचं आहे. हे मिश्रण आपल्याला सतत एकाच दिशेने फेटत राहायचं आहे आणि सर्व साहित्य व्यवस्थित अगदी छानपैकी एकजीव करून घ्यायचे आहेत. आणि रवा मुरण्यासाठी हे मिश्रण आपल्याला अर्ध्या तासासाठी झाकून ठेवायचं आहे, म्हणजे तो रवा छान फुलून येईल. हे बॅटर आपण अर्धा तास मुरायला ठेवलं आहे, तोपर्यंत आपण केक टिन रेडी करून घेऊया. इथे एका केक टिनला अर्धा चमचा तूप घेऊन सर्व व्यवस्थित लावून घ्यायचं आहे. तुपाऐवजी तेलही लावू शकता. तूप व्यवस्थित सर्वत्र लावून झाल्यानंतर थोडंसं गव्हाचं पीठ किंवा मैदा सर्वत्र लावून घ्यायचं आहे. पूर्णपणे केक टिनला हे पीठ व्यवस्थित लागलं पाहिजे. आणि जे जास्तीचं पीठ असेल ते अशा प्रकारे हा केक टिन थोडा ठोकून काढून घ्यायचा आहे. अशा प्रकारे आपण हा केक टिन रेडी करून ठेवूयात. आता अर्ध्या तासानंतर हे मिश्रण पाहूया तर रवा अगदी छान मुरला आहे, फुलून आलेला आहे. आता ह्यात आपल्याला एक चाळण घेऊन अर्धा कप गव्हाचं पीठ घ्यायचं आहे. गव्हाच्या पिठाऐवजी अर्धा कप मैदाही वापरू शकता. इथे मी गव्हाचं पीठ घेते आहे. त्यात आपण अर्धा टीस्पून बेकिंग पावडर घालायची आहे, पाव टीस्पून बेकिंग सोडा घालायचा आहे आणि सवीपुरता चिमूटभर मीठ घालायचं आहे. हे साहित्य आपण सर्व चाळून घेऊयात. हे साहित्य चाळून घेतल्यानंतर 2 ते 3 ड्रॉप्स आपल्याला व्हॅनिला इसेन्स घालायचं आहे आणि हे सर्व साहित्य एकजीव करून घ्यायचं आहे. एकाच दिशेने फेटत राहून हे साहित्य सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. हे तयार झालेलं बॅटर आता आपल्याला लगेचच केक टिनमध्ये घालून घ्यायचं आहे. बॅटर केक टिनमध्ये घातल्यानंतर एअर बबल्स काढण्यासाठी आपण हा टिन अशा प्रकारे थोडा ठोकून घ्यायचा आहे, म्हणजे बबल्स राहणार नाहीत. आणि हा केक टिन आता आपल्याला बेक करायला ठेवायचा आहे.
आजचा केक आपण कढईमध्ये बेक करणार आहोत, त्यासाठी 10 ते 15 मिनटं अगोदर मी ही कढई प्रीहीट करायला ठेवली होती. कढई शक्यतो जाड बुडाचीच घ्यावी. कढई प्रीहीट करायला ठेवताना तळाशी जाड मिठाचा असा थर घालावा, किंवा जाडं मीठ नसेल तर रोजचं वापरातलं बारीक मीठ असतं तेही वापरलं तरी चालेल. कढई एखाद्या झाकणाने व्यवस्थित झाकून घ्यावी आणि हा केक आपल्याला एकदम स्लो फ्लेमवरती 40 ते 45 मिनटासाठी बेक करून घ्यायचा आहे. जर ओव्हनमध्ये बेक करणार असाल तर 180 डिग्रीला 30 ते 35 मिनटासाठी बेक करायचा आहे. झाकण अजिबात मध्ये काढायचं नाही. 20 ते 25 मिनटानंतर एकदा झाकण काढून पाहू शकता केक व्यवस्थित बेक झाला आहे की नाही. आता 45 मिनटानंतर आपण हे भांडं काढून पाहूया केक व्यवस्थित बेक झाला आहे की नाही. मगाशी घातलेलं झाकण व्यवस्थित बसत नव्हतं म्हणून मी हे असं एक मोठं भांडं कढईवर उपडी घातलं होतं. आता आपण सुरीने चेक करून पाहूयात की केक व्यवस्थित बेक झालेला आहे की नाही. सुरी व्यवस्थित क्लीन निघाली आहे म्हणजे केक व्यवस्थित बेक झाला आहे. सुरी जर ओलसर निघाली, त्याला जर बॅटर चिकटलेलं असेल सुरीला, तर समजायचं की अजून केक बेक व्हायला वेळ आहे. मग आणखीन 5-10 मिनटं झाकून ठेवायचं. आता कढईतून हा केक टिन आपण काढून घ्यायचा आहे आणि एखाद्या स्टँडवर थंड करण्यासाठी ठेवायचा आहे. केक पूर्णपणे थंड झाल्यानंतरच कट करायचा आहे. केक टिन पूर्णपणे थंड झाल्यानंतर एखाद्या सुरीने सर्व बाजूने हा केक सोडवून घ्यायचा आहे आणि अशा प्रकारे हा केक काढून घ्यायचा आहे आणि त्यानंतर कट करायचा आहे. मस्तपैकी सॉफ्ट आणि स्पंजी असा हा केक झाला आहे. कटिंग ही व्यवस्थित होत आहे, तुम्ही पाहू शकता अगदी छान बेक झालेला आहे आणि एकदम स्पंजी असा आहे. अशा प्रकारे आजच्या व्हिडिओत आपण अयंगार बेकरी स्टाईल रवा केक बनविला. खूपच सुंदर, छान, सॉफ्ट आणि स्पंजी असा हा केक बनतो. ह्या केकचं प्रमाण मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे, त्या प्रमाणात बनवा. खूपच छान असा केक बनेल. जर आजची रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक आणि शेअर करा, आणि चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. धन्यवाद.